देवरोड परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास सशस्त्र फिरणाऱ्या टोळक्यांच्या भीतीने स्थानिक नागरिक धस्तावले आहेत. परिसरात गटागटांच्या भांडणामुळे गुंड्यांच्या टोळ्या निर्माण झाल्या आहेत. शस्त्राचा धाक दाखवून लुबाडणे, वाहनांच्या काचा फोडणे, व्यापाऱ्यांना हप्ता देण्यासाठी दमबाजी करणे, मारहाण करणे असे प्रकार शहरात घडू लागले आहेत. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास 8 ते 10 जणांच्या सशस्त्र टोळक्याने शहरात दहशत माजवत मुकाई चौक किवडे परिसरात अनेक दुकानांची तोडफोड केली. परिसरात उभ्या असलेल्या 10 ते 12 चारचाकी वाहनाची तोडफोड केली. या घटनेत नितीन गोसावी या 21 वर्षीय तरुणाला टोळक्याने बेदम मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या नितीन गोसावी याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्रभर चाललेल्या या टोळक्याच्या उच्छेदाने देवरोड पोलिसांची तारांबळ उडाली. घटनास्थळी पोहोचून सुद्धा एकही आरोपी पोलिसांच्या हाती लागलेला नाही. परिसरात दहशत पसरवणाऱ्या गुंडांवर कडक कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत. आवाजे आने लगी तो हमें ऐसे लगा कि कोई तो दारू पी के वगैरह ऐसे झगड़े करते रहते हैं, यहाँ पे बहुत सारे घूमते रहते हैं, तो इस कारण दरवाजा खोला नहीं. लेकिन जब हमारे दरवाजे पे ईंट पत्थर वगैरह मारने लग गए तब हमने दरवाजा खोला. दरवाजा खोल के देखा तो तब तक वो जा चुके थे, आगे गाड़ियाँ वगैरह तोड़ रहे थे. मतलब यहाँ पे काफ़ी लोगों के नुकसान किए उन्होंने, सबकी गाड़ियों के कांच वगैरह तोड़े हैं. और यूजुअली हमारी गाड़ी पे तो पूरा कोयते से वार किया है, पूरी पेट्रोल की टाकी तोड़ दी, पेट्रोल गिरा हुआ था, इतनी स्मेल आ रही थी. छोटे छोटे बच्चे हैं घर में, सीनियर सिटीजन है, डर जाते हैं वो. उनके हाथों में ऐसे तलवार वगैरह रहेगी तो कैसे होगा ना. कॉरपोरेटर और सरकार ने हमारे यहाँ पे मतलब CCTV कैमरे बिठाने चाहिए. और आधी रात में ये सारी चीज़ें होती है तो कैसे पॉसिबल है ना. मतलब कुछ हमारी सिक्योरिटी नहीं है जान की. यहाँ पे पुलिस का राउंड होना चाहिए, सबसे बेस्ट तो ये है, चाहिए. दिन में 2-3 बार तो एक राउंड होना चाहिए सर, क्योंकि दोपहर को भी यहाँ पे कोई नहीं रहता है, सब काम धंधे पे चले जाते हैं, बच्चे रहते हैं अकेले खेलते वगैरह रहते हैं, किसी को भी कुछ भी हो सकता है ना सर. और सीनियर सिटीज़न अकेले रहते हैं घर में, ये मेरा मुद्दा है. और हमारे जो नगर सेवक है उन्होंने आके देखना चाहिए, वो अब तक भी नहीं आए हैं यहाँ पे. वोटिंग के टाइम पे बरोबर आते हैं वो, पर जब उनको रात को पता चल ही गया होगा कि ये सारी चीज़ें हुई तो सुबह से तो एक बार तो राउंड होना चाहिए उनका. पुलिस भी रात को आके गई, अभी तक आई नहीं है. तो कुछ भी ठीक नहीं है. चौक में भी बहुत सारे कहाँ कहाँ से लड़के आके खड़े रहते हैं, बातें करते हैं कुछ कुछ. हाँ, मतलब जवान बच्चियाँ भी है घर में, उनका निकलना बाहर मतलब नामुमकिन ही है. वैसे तो हम छोड़ते ही नहीं है बाहर, फिर भी थोड़ा सा अच्छा होना चाहिए माहौल यहाँ का. पहले तो ठीक था, अभी तो इतना बिगड़ गया है कि पूछे मत. 9 बजे के बाद बाहर रह ही नहीं सकते हम. दारू पी के गाड़ियाँ चलाते हैं, ज़ोर ज़ोर से आते जाते हैं, कुछ पता नहीं, गालियाँ देते हैं गंदी गंदी. ये सारे रीज़न है सर यहाँ पे. नाम बताइए आपका. रेशमा वाल चलता. पुलिस आले आणि बघून गेले की म्हणजे तुम्ही येऊन कंप्लेंट देऊन जावा. आम्ही त्यांच्या मागं पळतोय पण आम्हाला ते काही सापडत नाही. आम्हाला आवाज आल्यानंतर आम्ही बाहेर काय आलो नाही, लय दोंगा चालला होता. त्याच्यानंतर सगळे कोणीच बाहेर नव्हतं. मग लय दगड आमच्या घरावर दगडफेक झाली. परत ती शेजारची गाडी फुडली, आमची गाडी फुडली. मग आम्ही बाहेर यायला लागलो तर आम्हाला भीती वाटली ना. आम्ही बाहेरच आलो नाही, कारण आम्ही घरात दोघं चौघंच होतो, आम्ही कसं काय बाहेर येणार. मग नंतर ही सगळी ह्या साईडला पळल्याच्या नंतर आम्ही बाहेर आलो. किती लोक होते ते नाही सांगता आले. गाड्यांवर होती, काय सांगता नाही. काय असू शकतं याच्या मागं काय माहीत. देवाला माहिती, आम्ही आपलं रोज काम करतो, आम्हाला काय माहिती. आम्ही कामधंद्यावाले लोक, हे असल्या याच्यामध्ये कोण जाणार आहे. ठीक आहे, नाव सांगा तुमचं. आम्हाला पण माहीत नाही त्याचं काय. आम्ही कुणाशी इथं बात करत नाही, काय नाही. सकाळी जातो आम्ही, संध्याकाळी 10 वाजता येतो. असं अचानक दगड फेक फेक करायला कसं काय होईल. हां, डिपार्टमेंट येतं विचारतं नुसतं. टू व्हीलरवर पुढे जातात, डिपार्टमेंट पाठीमागून येतं. हां, डिपार्टमेंटचं काम आहे ना ढूंढायचं त्यांना. हर ठिकाणी असलं होतं त्या समजत नाही का डिपार्टमेंटला. आमच्या हातावर पोट आहे, 2-3 लेकरं आहेत, भाड्यानं राहतो आम्ही. घर खर्च एवढा आहे की ते गाडीवरच आमचं हे होईना गेलेलं. 150 ती येते तर त्यात काय करायचं आम्ही. कोणी तोडलं असं काय सांगतं साहेब. आता आम्ही काय त्यांना बघत नाही ना, ओळखत नाही. आम्ही कुणावर डाऊट पकडायचा, अगर काय करायचं. तुम्हाला किती वाजता आवाज आला गाड्यांचा. आम्हाला 12 वाजता आला, 11:30-12 वाजता. नाव सांगा तुमचं. गणेश लक्ष्मी भोसले.